मित्रांनो बघा, या आमच्या शेतामध्ये जे आहे सोयाबीन, त्याला किती प्रमाणात लाग लागलेला आहे, म्हणजे किती प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत हे मी आपल्याला दाखवतो इच्छितो आहे। दाखवणारे जे आहेत ते आमचे शब्बीर भाऊ पठाण राहणार पळसखेड येथील आहे। आणि त्याचप्रमाणे हे जे सोयाबीन आहे ते सध्या 70 ते 80 दिवसात झालेलं आहे। याचप्रमाणे आपण या शेला नाही तर दुसऱ्यासुद्धा याला पाहू। सध्या शेंगात त्यांचं रूपांतर व्हायचं आहे, सध्या त्याची चपली आहे, बारीक बारीक शेंगा आहे, अशा या प्रमाणात आहे। अनेक प्रकारच्या शेंगा ज्या आहेत त्या आपल्याला दिसत आहेत। तर या प्रकारचं जे आहे सध्या सोयाबीनचं झाड बनलेलं आहे, तर पुन्हा आपण या प्रकारे असं सोयाबीन सुंदर असं रीत्या आपण बनवू शकतो। त्यासाठी काहीतरी चांगल्या अशा फवारण्या करणं आवश्यक आहे। आणि मित्रांनो, जे सोयाबीन आहे ते अत्यंत सुंदररित्या बनतं। या झाडाला खाल्लेलं आहे, हे जे झाड आहे ते खाल्लेलं आहे, तरी याच्या ज्या शेंगा आहेत त्या मस्त प्रमाणात आहे। याला रोही किंवा बैलांनी खाल्लेला आहे तरी शेंगा खूप व्यवस्थित प्रमाणात लाग आहे। त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे ही जर खूप सुंदर असं खाल्लेलं झाड आहे सुद्धा, या झाडाला सुद्धा असं सुंदर रूपात शेंगा लागलेल्या आहेत। आपल्याला चांगल्या रीतीच्या फवारण्या करायच्या आहेत आणि या प्रकारचा लाग घ्यायचा आणि आपल्या जे शेतीतलं उत्पन्न आहे ते वाढवायचं आहे। धन्यवाद मित्रांनो।